मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या हत्तीला भेटायला जात होते, मी समोर पाहिलं तिला आणि आय स्टार्टेड क्राईंग. आपण हस्तिदंतासाठी कसं काय मारू शकतो ह्याला? आपण निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा रिस्पेक्ट करूया. मी हत्तींसोबत राहून शिकले, इफ यू गिव्ह रिस्पेक्ट यू विल गेट द रिस्पेक्ट. मराठी कलाकार जसे आपल्याला मराठी सिनेमामध्ये काम करताना खूप छान वाटतात, तुम्ही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात, तेच मराठी कलाकार जेव्हा बॉलिवूड सिनेमात तुम्हाला बघायला मिळतात तेव्हा म्हणजे अगदी भारीच फिलिंग असते ती. इवन जेव्हा आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा आम्हालाही असं त्यांच्याकडे बघून खूप प्राऊड फील होतं. अशी बरीच उदाहरणं आहेत की मराठीचे कलाकार आपण आत्ता हिंदीमध्ये बघितले, तशीच एक तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री लवकरच तुम्हाला बॉलिवूडच्या सिनेमात दिसणार आहे. फार न बोलता इंट्रोड्यूस करून देते, माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत. खूप स्वागत तुझं राजकीय मराठीमध्ये. आणि पूजा, जसं आत्तापर्यंत तुम्हाला तिने तिच्या अभिनयानं वेड लावलं आहे, तसंच आता एक वेगळा लुक आणि वेगळी भूमिका जंगली या सिनेमातनं तुम्हाला तिची बघायला मिळणार आहे. येस, सगळ्यात आधी खूप दिवसांनी तू भेटली आहेस, कशी आहेस? दिसतेस भारी. खूप छान आहे, खूप छान फिलिंगमध्ये आहे सध्या. काय खरं काय खोटं कळत नाही, आजूबाजूला जे घडतंय. राईट नाऊ आय एम गोईंग विथ द फ्लो. क्या बात आहे. पण बॉलिवूड सिनेमा म्हणजे आम्हालाच खूप भारी वाटतं जेव्हा आम्ही आमचे असे खास आवडते स्टार्स बॉलिवूडमध्ये बघायला मिळतात, जसं मी तुला मगाशीही म्हटलं. पण थोडं बागे मला जायला आवडेल पूजा. कशी होती जंगलीच्या त्या ऑडिशनची गोष्ट? मला एक गोष्ट सांगायला आवडेल की ही जी बॉलिवूडची फिल्म मला मिळाली आहे, हे क्रेडिट फक्त माझं नाही आहे तर आय थिंक तुम्हा सर्वांचं आहे. कारण का बरेच दिवस मी बघत होते की बऱ्याच कमेंट्स येत होत्या की मॅडम आता आम्हाला तुम्हाला बॉलिवूडमध्ये पाहायचं आहे. खूप कमेंट्स येत होत्या अशा, आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की तू कधी करतेस ट्राय हिंदीमध्ये. सो इट्स नॉट मी, ह्या सर्वांचे जे आशीर्वाद आहेत ना त्यांच्यामुळे हे झालं आहे. त्यांची वाईब कदाचित युनिव्हर्सपर्यंत पोहोचली आहे आणि मग हा सिनेमा मला मिळाला आहे. बट या हिंदीसाठी मी बरेच वर्ष प्रयत्न करत होते, मी ऑडिशन्स देत होते. म्हणजे मराठीतही खूप छान करिअर चालू असताना सुद्धा आय वॉज ट्राईंग फॉर बॉलिवूड आणि क्लिक होत नव्हतं काही गोष्टी, काही प्रोजेक्ट्स आवडत नव्हते किंवा मग सिलेक्शन होत नव्हतं. पण ह्यावेळेस जेव्हा मी ऑडिशनला गेले होते तेव्हा मला झिरो एक्सपेक्टेशन होते, कारण का मी खूप प्रयत्न केले होते ऑडिशनसाठी. आणि ज्या दिवशी ऑडिशन दिलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला फोन आला की तुला प्रोड्युसरना भेटायला यायचं आहे. तेव्हा गेल्यावर मला कळलं की डिरेक्टर आहेत चक रसेल, ज्यांनी द मास्क बनवला, आणि तुला आता व्हिडिओ कॉल करायला सांगितला आहे. म्हटलं हे नाही होतं आहे, काहीतरी स्वप्नवत चाललं आहे. पण मी त्या संध्याकाळी चक रसेल यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलले आणि त्यांनी मला सांगितलं आय थिंक आय फाउंड माय शंकर आय न्यू. सो इट वॉज सो क्विक. तेव्हा जेव्हा तुला कळलं की तू आता शंकरा प्ले करतेस, ती फिलिंग कशी होती पूजा? जसं तू म्हणालीस तू खूप ट्राय केलं बॉलिवूडसाठी. आय रिमेंबर मी ना माझ्या मामाच्या घरी होते आणि छान टेरेस आहे तिकडे. सो मी टेरेसवर होते जेव्हा मी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल जसा थांबला तेव्हा मी फक्त आभाळाकडे पाहिलं आणि मी बाप्पाला म्हटलं आय नो इट्स यू, हे तू मला आणून दिलं आहे. आणि तेव्हा मला कळलं की शंकरा ही फिमेल माहूत आहे. आपल्याकडे ही कन्सेप्टच नाही आहे की एक मुलगी हत्तींची काळजी घेते, हत्तींच्या एका खूप मोठ्या कळपाची ती काळजी घेते, जंगलाला प्रोटेक्ट करते. सो इट इज व्हेरी सिमिलर विथ पूजा. लाईक जे शंकरा मे बी जंगलात करते ते कदाचित पूजा शहरात करते, मग ते मांजरी छोटे छोटे डॉगीज मांजरी किंवा अनेक प्राणी. सो सी इट इज नॉट अ फिल्म फॉर मी अगेन, हे माझ्यासाठी इट्स लाईक अ ब्लेसिंग. हे युनिव्हर्सने आणून दिलेलं एक खूप छान गिफ्ट आहे जंगली मला माझ्यासाठी तरी. जेव्हा आता आम्ही ट्रेलर बघितला, ट्रेलर रिलीज झाला त्या दिवस आम्ही सगळे एक्साइटेड होतो की पूजा कशी दिसते. आणि जेव्हा तो तुझा लुक दिसला आम्हाला, शंकरा आवाज येतो आणि तू टर्न होऊन बघतेस, म्हणजे तुझा लुक काही कमाल आहे सिनेमातला. कशी मेहनत घेतलीस तू स्वतःला शंकरामध्ये मोल्ड करायला? बिकॉज लुक वाईज सुद्धा तू डिफरंट दिसतेस. एक्झॅक्टली. पहिलं तर चक सरांना मी जशी आहे तशी फार आवडले. ते म्हणाले की मला तुझ्यात शंकरा दिसली आहे, त्यामुळे प्लीज तू काही बदल करू नकोस, तू केस नाही कापायचे, तुझे छान जे मोकळे लांब केस आहेत तसेच हवेत. फक्त आपण हत्तींच्या आजूबाजूला वावरणार आहोत, तुला भरपूर वेळ घालवायचा आहे आणि तो प्रचंड ताकदवान प्राणी आहे, तर तुला थोडं फिजिकली स्ट्रेंथ असं लाईक तुला स्ट्रेंथ स्वतःची वाढवावी लागणार. सो माझं वर्कआउट सुरू झालं होतं आणि व्यवस्थित वर्कआउट झाल्यानंतर आम्ही थायलंडला गेलो होतो ट्रेनिंगसाठी. ट्रस्ट मी, ते जे ट्रेनिंगचे दिवस आहेत ना, ते आय थिंक माझ्या अख्ख्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर काळ कुठला असेल तर तो हत्तींसोबत घालवलेला काळ. दॅट वॉज अमेझिंग. सो मी इट वॉज लाईक आधी मी खूप कॉन्फिडंट होते, मला असं वाटलं की
इतके रेस्क्यू मी केलेत ना कुत्र्यांचे, मांजरांचे किंवा स्क्विरल्स म्हणा, साप म्हणा, त्यामुळे मला वाटलं की ओके, एलिफंट इज जस्ट अन ॲनिमल, यू हॅव टू बी युअरसेल्फ, जसं आपण बाकीच्यांसोबत असतो. आणि मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या हत्तीला भेटायला जात होते, मी समोर पाहिलं तिला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला कळलंच नाही की इतका सुंदर हा प्राणी आहे. आपण हस्तिदंतासाठी कसं काय मारू शकतो ह्याला, लाईक आपण माणूस म्हणून किती हरलो आहे. आणि आय स्टार्टेड क्राईंग, देन चक सर वॉज राईट नेक्स्ट टू मी. आय आस्ट हिम दॅट, सर आर यू शुअर दॅट आय एम गोन टू डू दिस, लाईक आय बी एबल टू डू दिस. तेव्हा मला चक सर म्हणाले होते की पूजा, आय हॅव फेथ इन यू, जस्ट बी युअर सेल्फ अँड वन मोर थिंग, यू हॅव टू क्रिएट अ ब्युटिफुल बॉन्ड इन बिटवीन दॅट एलिफंट अँड यू. एक छान नातं तयार करायचं आहे तुला त्यामुळे. आणि त्यांना बरोबर कळतं खरं कोण आहे खोटं कोण आहे, त्यांना प्रेम लगेच कळतं गं. दुसऱ्या क्षणापासून ती जी आहे, तिचं नाव दीदी होतं, दुसऱ्या क्षणापासून तिची आणि माझी मैत्री झाली होती. रोज सकाळी लाईक पहाटे उठून मी तिच्याकडे जायचे, तिला खायला द्यायचे, मग तिची आंघोळ, मग तिचा तो व्यवस्थित तिची जी दिनचर्या होती तिच्यासोबत असायचे, आम्ही जंगलात फिरायचो, वॉक घ्यायचो. सो एक छान फ्रेंडशिप झाली आणि मग आम्ही शूट सुरू केलं. म्हणजे तू खऱ्या आयुष्यात जसं रेस्क्यू करतेस सगळ्यांना, ते तुला सिनेमाच्या निमित्तानं कुठेतरी उपयोगाला पडलं. हां, जसं लुकबद्दल आपण बोललो की शंकरा एक असं मस्त कॅरेक्टर दिसतंय जेव्हा आम्ही स्क्रीनवर बघतोय, पण पूजाने काय मेहनत घेतली का नाही या भूमिकेसाठी? ऑफकोर्स फिजिकली खूप वर्कआउट केला या सिनेमासाठी फ्लोअरवर जाण्यापूर्वी. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक बेसिक रूल पाळायची गरज असते, ते म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही हत्तीकडे जाता ना, तेव्हा मला सांगितलं की कुठलाही स्ट्रॉंग परफ्यूम अजिबात मारू नये, कारण का हत्ती आपल्याला आपल्या नॅचरल ऑर्डरने ओळखतो. त्यामुळे दॅट वॉज द फर्स्ट रूल. सेकंड रूल असा होता की हत्ती हा एवढा अवाढव्य प्राणी आहे ना, त्याला फक्त त्याच्या समोरचं आणि ह्या एवढ्या 180 अँगलमधलं दिसतं. चुकूनही तुम्ही त्याच्या मागे गेलात आणि त्याच्या नकळत जरी तो मागे आला तरीही तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे सतत त्याच्या नजरेच्या त्या अँगलमध्येच राहायचं, त्याच्या नकळत त्याच्या मागे नाही जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं अजिबात वाटलं नाही पाहिजे की आपल्याकडून त्यांना काही धोका आहे. आपण का त्यांना घाबरवायचं? मी बऱ्याच लोकांना बघते की जेव्हा ते रस्त्याने चालत असतात, एक कुत्रा असा छान झोपलेला असतो आणि उगाच आपलं पाय मारा आणि हट करा आणि घाबरवा का? काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला की यू आर अ ह्युमन बिईंग अँड यू आर द स्ट्रॉंगेस्ट इन द वर्ल्ड? नो, यू आर नॉट. आय थिंक माणूस हा सगळ्यात काय म्हणतात त्याला, मूर्ख आणि काहीच ताकद नसलेला असं मला वाटतं. आणि आय थिंक निसर्ग खूप मोठा आहे, मदर नेचर इज लाईक सो ह्यूज. आणि आपण रिस्पेक्ट करूया, आपण निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा रिस्पेक्ट करूया. आणि हे मी हत्तींसोबत राहून शिकले, इफ यू गिव्ह रिस्पेक्ट यू विल गेट द रिस्पेक्ट. सिनेमातला आणखीन एक छान आणि महत्त्वाचा भाग म्हणजे अभिनेता विद्युत जामवाल, स्टंटमॅन. म्हणजे आपण त्याला कमांडोच्या दोन्ही भागांमध्ये बघितले कशा प्रकारचं स्टंट होतं. तुझी आणि त्याची ती केमिस्ट्री कशी होती बॅक स्टेज पण आणि ऑन स्टेज पण? अगेन मी परत सांगेन की विद्युत जसा दिसतो ही इज रफ अँड टफ, ही इज ॲक्शन हिरो, पण तो स्वभावाने तितकाच मृदू आहे. ही इज सो सॉफ्ट आणि त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की लोकांचा रिस्पेक्ट कसा करायचा. आणि तो खूप छान ऑब्झर्व करतो. आणि त्याची एक स्पेशालिटी अशी आहे की एनी गुड क्वालिटी अबाउट यू आणि जी तुलाही माहीत नसेल, ही विल कम टू यू अँड ही विल टेल यू दॅट की तुला माहिती आहे का तुझी ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे आणि तुला ही जपली पाहिजे, प्लीज कोणाचं काही ऐकू नकोस. सो जनरली मी फार खूप केअर करते लोकांची की अगं खाल्लंस का तू, मग तू पोचल्यावर मला कॉल कर, हे कर ते कर. आणि मला बऱ्याचदा असं बोललं जातं की तू का सगळ्यांची आई होते असे, आर बी चिल. पण हेच मी तिथे करत होते ऑफकोर्स. आणि एक दिवस विद्युत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की यू नो व्हॉट, दिस इज द बेस्ट क्वालिटी इन यू आणि आजकाल ती कोणात नाही आहे, त्यामुळे ना त्याच्याबद्दल वाईट नको विचार करू, बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ दॅट गॉड हॅज मेड यू लाईक दॅट, सो इट्स ओके, यू आर द बेस्ट. विद्युतने मला तसं सांगितलं, सो ही इज अमेझिंग. फार डेव्हलप नाही करावी लागली तुम्हाला केमिस्ट्री? नाही नाही, तो तसाच आहे. आणि एक गंमत मला सांगायला आवडेल की विद्युत जमवालने ना माझा जीव वाचवला आहे शूट करताना. सो आम्ही शूट करत होतो एका हत्तीच्या पिल्लू बरोबर, ते काहीतरी 3 महिन्याचं पिल्लू होतं आणि ट्रेलरमध्ये जे पिल्लू आहे तेच पिल्लू. आणि मला आधी असं वाटलं की अरे वा, आपण तर किती कुत्र्यांच्या पिल्लांबरोबर आणि खेळलोय, एलिफंट बेबी काय होणार. आणि तो समोर होता, आई बरोबर खेळत होता आणि मी त्याला बोलवलं माझ्याकडे. तर मला हे अजिबात माहीत नव्हतं की ते हत्तीचं पिल्लू 300 किलोचं असतं जनरली, तर ते माझ्याकडे धावत आलं आणि माझ्या जवळ आल्यानंतर त्याने फक्त सोंडेने मला असं टच केलं. टच केल्यावर तू मागे
जमिनीवर पडले होते. त्याने मला असं थोडंसं बँक केल्यावर मी जमिनीवर पडले आणि त्याला माझ्यावर असं उलटं व्हायचं होतं, खेळायचं होतं. थँकफुली विद्युत जमवाल वॉज राईट नेक्स्ट टू दॅट बेबी. त्याने त्याला पुल केलं बाजूला आणि मन डायव्हर्ट केलं त्याचं. ही सेव्ड माय लाईफ. म्हणजे खरंच तुम्हाला इतकं केअरफुल राहावं लागतं ना ह्यांच्यासोबत. हे सगळे इनोसेंट सोल्स आहेत सगळे. फक्त आय थिंक एका मोठ्या हत्तीसोबत काम करणं मी इझी म्हणेन, पण हत्तीच्या पिल्लूला तुम्ही काय समजवाल, तुम्ही काय त्याला सांगाल की चूप की थांब. कुत्र्यांसारखं खेळायचं म्हणजे हा पण खेळ आपल्याबरोबर. तसं विद्युत जमवालने असे माझा जीव वाचवला शूट करताना. भारी किस्से घडलेत म्हणजे हा सिनेमा शूट करताना. पण असं आपण म्हणतो की खूप फरक असतो जेव्हा आपण मराठी सिनेमात आणि हिंदी सिनेमात काम करतो, बऱ्याचदा असं ऐकलंय मी. असं तुला काही जाणवलं? हे बघ, टॅलेंट दोन्ही ठिकाणी तेवढंच आहे. मेन डिफरन्स आपण जो म्हणतो ना तो बजेटचा आहे. ऑफकोर्स मराठी ही आपली एक रिजनल लँग्वेज आहे आणि ह्याचा एक लिमिटेड ऑडियन्स आहे. हिंदी इट्स अ नॅशनल लँग्वेज, आय थिंक इट्स अ ग्लोबल लँग्वेज टू, कारण का आजही हिंदी सिनेमा अख्ख्या जगभरात पाहिला जातो, त्याचा ऑडियन्सही खूप मोठा आहे. सो काम करण्याची पद्धत अजिबात नाही कुठे त्यात मला डिफरन्स नाही जाणवला. आपल्याकडे समजा कॉस्ट्युम डिपार्टमेंट आहे तर आपल्याकडे कॉस्ट्युमसाठी फक्त 2 माणसं असतील, हिंदीमध्ये कॉस्ट्युमसाठी 10 माणसं असतात. सो फरक एवढाच आहे. बाकी काम करण्याची पद्धत, डिसिप्लिन, टीमवर्क, फॅमिली बॉन्डिंग, इट्स ऑलमोस्ट सेम देयर. क्या बात आहे. कसा होता म्हणजे ओव्हरऑल डिरेक्टर, तू म्हणालीस विद्युत आहे, खूप सारे हत्ती होते आणि देन ट्रेनिंग, ओव्हरऑल कशी ही जर्नी होती पूजासाठी? ओव्हरऑल अमेझिंग. मला जर तू आत्ता विचारलंस की तू जंगलीमधून काय घेऊन जाणार आहेस, तर आय थिंक जंगलीमधून एकतर मी माझे कॅरेक्टर शंकरा, तिला मी घेऊन जाईन, बिकॉज शंकरा इज द स्ट्रॉंगेस्ट गर्ल आय एव्हर सीन, हु प्रोटेक्ट्स जंगल. आणि आय थिंक आत्ता आपल्याकडे जी कन्सेप्ट नाही, मी म्हणाली की एक मुलगी एका हत्तीची काळजी घेऊ शकते, सो आपण आय थिंक स्त्री शक्ती पण बघणार आहोत ह्याच्यातून. आणि बॉन्ड बिटवीन ह्युमन बीइंग अँड ॲनिमल, तुम्ही रिस्पेक्ट करा तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, तुम्ही त्यांना प्रेम द्या ते तुम्हाला आयुष्यभरासाठी प्रेम करते. मी तुला विचारणार होते हा प्रश्न की शंकरा म्हणजे जसं लुकवाईज बोललो आपण, तुझी मेहनत मी जाणून घेतली, पण जर शंकरामधनं एक पॉईंट पूजाला घ्यायचा असेल तर तो कुठला पॉईंट असेल? जसं तू म्हणालीस की शंकरा आणि पूजा बऱ्यापैकी सेम आहेत, तर कुठला पॉईंट तू घेशील? पूजा आधी अजिबात स्ट्रॉंग नव्हती. मी खूप इमोशनल आहे, त्यामुळे मी कधीकधी असं वाटायचं की बीइंग अन इमोशनल हा वीक पॉईंट आहे, पण शंकराने मला शिकवलं की नाही, तुझे इमोशन्स ही तुझी स्ट्रेंथ आहे. इट्स बिकॉज यू केअर. तू जितकं केअर करतेस तू तितकं हीलही करू शकतेस, हे तुला माहीत नाही कदाचित. सो आय थिंक शंकराकडून मी हे घेऊन जाईन की तू जेवढं प्रेम करतेस तू तेवढंच समोरच्याचं दुःख हीलही करू शकतेस. क्या बात आहे. साधारण तुमचं कधी 2017 पासून शूट सुरू होतं? 2017 डिसेंबर पासून आमचं शूट सुरू. इतका जवळजवळ 1.5 वर्षाचा काळ हा गेला म्हणता येईल. तुम्ही कसं इतकी सिक्रेसी कशी मेंटेन केली? जसं मी तुला म्हटलं की आम्हाला जेव्हा कळलं की पूजा बॉलिवूडमध्ये काम करते तेव्हा आम्ही कन्फ्युज होतो की पूजाचा सिनेमा नेमका कुठला असेल, तर आम्ही एक असं टेंटेटिव्ह आम्ही बातमी केली होती की बिकॉज आम्हाला छान वाटलं ते राजश्री मराठींनी मीच पहिली बातमी केली होती, आणि मी असे फोन बंद करून बसले होते की आत्ता यांचा फोन येईल आणि सांगू की मला सांगायचं आहे, पण आय वॉज नॉट अलाउड टू से, कारण आम्हाला सिक्रेट ठेवायला सांगितलं होतं, 1 वर्ष सिक्रेट ठेवायला सांगितलेलं, त्यामुळे सगळं इथपर्यंत आलेलो आणि काहीच बोलू शकत नव्हतं. पण खरंच पूजा व्हेरी ऑनेस्टली खूप कमाल वाटलं जेव्हा मी तुला ट्रेलरमध्ये बघितलं, तेव्हा 1.5 वर्षाचा हा पूर्ण ही जर्नी होती, ट्रेनिंगपासून सगळंच तुम्ही इतकी सगळी धमाल केली आहे. लक्षात राहिलेला एखादा किस्सा कुठला आहे की जो नेहमी लक्षात राहील जंगलीबद्दलचा? लक्षात राहिलेला किस्सा, ओके, लक्षात राहिलेला किस्सा अनेक आहेत माझे, पण बिकॉज मी विद्युत जमवालसोबत काम करत होते तर त्याच्यासोबत 1-2 ॲक्शन सिक्वेन्सेस पण माझ्या वाट्याला आले होते. सो मी आधीच नर्वस होते की अरे द विद्युत जमवाल जो स्वतःचे स्टंट स्वतः करतो, एवढूशा खिडकीतून पण तो अख्खा निघतो आणि ह्याच्यासोबत आता काय करायचं, आणि आय वॉज कॉन्फिडेंट, ओके, की हां मी करू शकते, मी एवढं वर्कआउट केलं आहे मी करू शकते. आणि मला एका ॲक्शन सिक्वेन्समध्ये मला कोणातरी लाथ मारायची होती आणि मी आणि विद्युत एक छान अशी शिडी होती, त्या शिडीवर उभे आहोत आणि तो माणूस खाली होता, आणि पहिल्या टेकमध्ये मी जोरात त्याला लाथ मारली आणि मी दुसऱ्या पायाने घसरून पडले शिडीवरून खाली, आणि सगळ्यांचं झालं की पडली आता काय, आणि कोणी हसलं नाही, मी इतकी वाईट पडले होते. दे आय थिंक मेकिंगमध्ये आहे आमच्या ते, पण विद्युत नाही हसला, कोणी हसलं नाही. विद्युत वॉज सो कॉन्फिडेंट अबाउट माय सेल्फ, इज लाईक उठ्या हम करेंगे. ऐसा कोई इंसान है जिसके बारे में तुझे बहुत गुस्सा है और तुझे उसको मारना है,
उस इंसान को उसमें तू देख और उसको तू मार, चल मार मैं हूँ तेरे साथ. आणि यस विद्यू आई कॅन डू दिस, मला खूप लागलं होतं ऍक्च्युली, पण मी ते दाखवलं नाही आय कॅन डू दिस. हां, थोड्या वेळा वेळ घेतला. सेकंड टेक जो मी दिला आहे, सेकंड टेक मी जी लात मारली आहे त्या ज्युनियर आर्टिस्टला, आय एम सो सॉरी तो जो कोणी होता, बट इट वर्क्ड, यु नो. सो आय थिंक हा किस्सा मी लक्षात ठेवेन. म्हणजे तू खूपच असं विचार केला होतास वाटतं, ही तो व्यक्ती आणि आता मी मारणार आहे त्यावेळी. पण नंतर विचार होता विद्युत बता ना कोण किसके बारे में सोचा. तुला विचारणार होती तुझ्या कोणा. आय एम नॉट गोना टेल एनीबडी. विद्युतला पण नाही सांगितलं. ओके फाईन, दॅट्स टोटली फाईन. एवढे सगळे किस्से घडले असतील, पण जसं मी तुला म्हटलं की आम्ही किती प्राऊड फील केलं जेव्हा तुला बघितलं, तेव्हा तुलाही कॉम्प्लिमेंट्स मिळाले असतील खूप सोशल मीडियावर, देन तुझ्या को आर्टिस्टकडनं, विद्युतकडनं. सगळ्यात छान अशी कुठली कॉम्प्लिमेंट आहे की तुला ती विद्युतने दिली आहे किंवा जंगलीच्या टीमपैकी कोणी दिली आहे? मला विद्युत जमवालने दिली आहे एक कॉम्प्लिमेंट, सिनेमासाठी नाही पण मी जशी आहे व्यक्ती म्हणून. तो म्हणाला की पूजा, मी तुला पाहिलं शूट करताना, तू शूट करताना सगळ्यांसोबत जशी वागतेस, जशी बोलतेस, तो म्हणतो की यु आर अ मोस्ट डिझायरेबल वुमेन ऑफ महाराष्ट्र. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला तुला आवडते, तू महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतेस. सो कुठलंही मराठी व्यक्ती तुला जर भेटली तर त्यांच्या डोळ्यात दिसतं की ते किती प्राऊड फील करतात तुझ्याबद्दल. आणि हे मी सगळ्यांच्या बाबतीत त्याने ऑब्झर्व केलं आहे, तो खूप छान ऑब्झर्वर आहे. सो आय थिंक दॅट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट की मी माझ्या संस्कृतीला रिप्रेझेंट करते. आय थिंक इट्स अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. पण खरंच पूजा, आम्ही खूप एक्सायटेड आहोत आता जंगलीसाठी, आणि तुझा फक्त ट्रेलरमध्ये ग्लिम्स बघितलं आहे, सिनेमा कसा असेल याबद्दल आता एक्साइटमेंट तू आणखीन वाढवलीस. पण थँक्यू सो मच तू इकडे आलीस आणि इतक्या मस्त गप्पा मारल्यास तू आमच्याबरोबर, आणि तुला खूप शुभेच्छा सिनेमासाठी. आमचा सिनेमा जंगली येत्या 29 मार्चला रिलीज होतो आहे, आणि मला सर्वांना सांगायला फार आवडेल की हा सिनेमा एक फॅमिली ॲडव्हेंचर आहे, त्यामुळे प्लीज सर्व पालकांना मला सांगायला आवडेल की आपल्या मुलांना आणि घरच्या सर्वांना सिनेमा बघायला नक्की घेऊन जा, कारण ह्या सिनेमामध्ये एक खूप छान मेसेज आहे आणि यू मस्ट टेक युअर चिल्ड्रन टू द थिएटर. सो 29 मार्च जंगली, डोंट मिस इट.